नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी ईशा वायकुळ. जाणून घेऊया सविस्तर वृत्त. खंडणी, दरोडा, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि सुमारे 2 वर्षांपासून फरारी झालेला सराईत गुन्हेगार विजय उर्फ काळबा गायकवाड आणि LCP पोलिसात आज जोरदार झटापट झाली. त्यावेळी पिस्तूलमधील गोळी लागून काळबा गायकवाड गंभीर जखमी झाला तर पोलीस कर्मचारी श्रीकांत मोहितेही जखमी झाले आहेत. उपचारासाठी या दोघांना CPR मध्ये दाखल करण्यात आले. आज सायंकाळी काळबा गायकवाडच्या सासूरवाडीत कोल्हापुरातील महाडिक माळ या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी घरात घुसून गोळीबार केल्याचा आरोप काळबाच्या पत्नी आणि मुलानं केलाय तर पोलिसांवर काळबानं पिस्तूल उगारली. त्यावेळी झालेल्या गोळीबारात काळबा जखमी झाल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कोल्हापुरातील टेमलाईवाडी रेल्वे फाटक झोपडपट्टी परिसरात विजय उर्फ काळबा गायकवाड हा सराईत गुन्हेगार राहत होता. त्यानं आपल्या टोळीच्या मदतीनं खंडणी, दरोडा, अपहरण असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यात केलेत. त्याच्यावर 12 गंभीर गुन्हे नोंद असून गांधीनगर पोलीस ठाण्यात 4 गुन्हे नोंद आहेत. 2 वर्षांपूर्वी त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बंदूक, काडतूस आणि कार BT कॉलेज चौकाजवळ टाकून त्यानं पलायन केलं होतं. तेव्हापासून तो गायब झाला होता. कोल्हापुरातील महाडिक माळ इथं त्याची सासूरवाडी आहे. त्याचे सासरे बापू कस्तुरे यांचं वर्षश्राद्ध असल्यानं काळबा या ठिकाणी दुपारी आला होता. सायंकाळच्या सुमारास तो जेवत होता. दरम्यान काळबा आज सासूरवाडीत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी अचानक घेरल्याचं लक्षात येताच काळबानं आपल्याजवळील पिस्तूल काढून पोलिसांवर गोळी झाडली. त्याचवेळी पोलिसांनीही गोळीबार केला. यात काळबा गायकवाड गंभीर जखमी झाला. तसंच यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी श्रीकांत मोहितेही जखमी झाले. उपचारासाठी या दोघांनाही CPR मध्ये दाखल करण्यात आलंय. तर त्याच्याकडे वेपन होतं आणि ते वेपन त्यांनी आमच्या टीमवर रोखलं आणि कॉप केलेलं वेपन असताना ते मोहिते नावाचे कॉन्स्टेबल आहेत LCBचे. त्यांनी अतिशय धाडसाने आणि चतुराईने त्याचा सामना केला आणि त्याच्यावर मागून उडी मारली आणि त्यामुळे तो खाली पडला आणि त्याच्या झटापटीमध्ये तिथे जे आहे ते फायर झालेलं आहे. तर फायर झाल्यानंतर जे आरोपी आहे त्याच्या चिनमध्ये म्हणजे इथे गोळी लागलेली आहे. त्याची कंडिशन स्टेबल आहे. डॉक्टरांशी बोललो आहे. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्याची कंडिशन स्टेबल असेल असं मला डीन साहेबांनी सांगितलेलं आहे. आमचा जो मोहिते नावाचा कॉन्स्टेबल आहे ज्याला इंजुरी झालेली आहे त्याला पण मी आत्ता भेटलो आणि त्याचा BP खूप हाय झाला होता आणि त्याला इंजुरी आहे पायाला आणि छातीला. तोही स्टेबल आहे. त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. या घटनेची आरोपीकडे एक वेपन आहे. आरोपीकडे एक स्वतःचं वेपन आहे. त्यातून एक फायर झालेला आहे. आमच्या वेपनमधून पण एक फायर झालेला आहे. आता नेमकी गोळी त्याला कुठली लागली आहे हे आम्हाला एक्झॅक्टली क्लिअर नाही आहे. ते फॉरेन्सिक एक्झामिनेशनमध्ये बॅलिस्टिक रिपोर्ट आल्यानंतर कळेल. काळबाचे नातेवाईक आणि मित्रांनी CPR च्या आवारात गर्दी केली. पोलिसांनी आपल्या माहेरील घरात घुसून आपले पती काळबा गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप काळबाची पत्नी अश्विनी आणि मुलगा सिद्धार्थ यांनी केलाय. वर्षसरातला गेलो, पोरे बिरं घेऊन गेलेलो मी. आले बघा बघा 25 जण चांगली मोठी गाडी भरून. 3 खोल्या तिथे सल्लक. एक शेजारी दुसऱ्या इथे राहिला इकडे शेजारी. त्यांच्या बी घरात दडदडा बसली. त्यांच्या बी घरात घुसली. तीन बाळतीने घरात आहे घुसल्यात. वडून आणलाय टाटाने खाली पाडलंय हाताला धरून आणि तोंडावर गोळी मारली. आम्ही काय झालं काय झालं काय झालं म्हणताना एका बाई काळ्या चौकडे काही केलं. अडवा लागले माझं. मी अडवा लागलोय. पोरी अडवा लागली. गोळी मारली का? त्यांनी मारली गोळी. काळबा आणि पोलिसांच्या झटापटीच्या घटनेमुळे महाडिक माळ तसंच CPR च्या आवारात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.